गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्री कोण होणार जोरदार चर्चा रंगतीये अनेक मातब्बर नेत्यांची नावं सध्या भावी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहे अनेक नेत्यांनीही पदाची आस असल्याचं उघडपणे बोलून दाखवलंय मात्र नेते कितीही बोलले त्यांनी कितीही आस लावली तरी नेमकं मुख्यमंत्री कोणाला करायचंय हे ठरवणार आहे सर्वसामान्य जनता अर्थात मतदार त्यामुळे मतदारांना या संदर्भामध्ये काय वाटतं या संबंधी सकाळ माध्यम समूहाने एक सर्वे केलेला आहे आणि त्यामध्ये कोणत्या ते नेत्याला पसंती मिळाली हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सकाळ माध्यम समूहाच्या राष्ट्रवादी नेक्स्ट या सर्व मध्ये चौऱ्याहत्तर हजार तीनशे तीस मतदारांनी आपली मतं नोंदवली आहेत त्यामध्ये पन्नास टक्के मतदारांचा समावेश आहे यासोबतच नवमतदार तसेच विविध वयोगट विविध वर्ग आणि स्तरातील मतदारांचा सुद्धा समावेश आहे दोन हजार चोवीस साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती द्याल असा प्रश्न होता आणि त्यावरती मतदारांनी आपली मतं नोंदवलेली आहेत सध्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना पसंती दिलेली आहे मतदारांनी सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना पसंती मिळाली आहे तब्बल एकवीस पूर्णांक नऊ टक्के अजित पवार यांच्या नावापुढे पसंती दिली आहे नऊ पूर्णांक पाच टक्के बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांना पसंती मिळाली आहे चार पूर्णांक दोन टक्के उद्धव ठाकरे यांना पसंती मिळालेली आहे एकोणीस पूर्णांक चार टक्के अशोक चव्हाण यांना सहा पूर्णांक सहा टक्के जयंत पाटील तीन पूर्णांक सहा टक्के सुप्रिया सुळे आठ पूर्णांक पाच टक्के तर सतरा पूर्णांक सात टक्के मतदार सांगतायत की सांगता येत नाही दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही नावं विशेष चर्चेत आहेत या सर्वेनुसार मतदारांचा सर्वाधिक कौल भाजपचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उघड झालाय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सुद्धा मोठी पसंती मिळतीये यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मात्र काहीसा अल्प प्रतिसाद दिसून येतोय त्यामुळे ज्या नेत्यांची नावं मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे त्यांच्यामध्ये निवडणुकीनंतर मोठी आणि तगडी स्पर्धा यात शंका नाही या सर्वेचे विविध पैलू आम्ही मांडणार आहोत पण त्यासाठी आम्हाला लाईक शेअर आणि करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका